पेश है स्काई वैली टीएमसी प्रोजेक्ट बाय दिनार डेवलपर महारेरा अप्रूव। इसमें 1 बीएचके 2 बीएचके और जोड़ी फ्लैट का भी कॉन्सेप्ट है जो 1 एकड़ 7 स्टोरी 6 टावर में बना है विच बिग कारपेट एरिया वो भी मार्केट के करीब। एमिनिटीज में 14,000 स्क्वायर फीट का गार्डन, क्लब हाउस, जिम, जॉगर्स पार्क, पावर योगा, कम्युनिटी हॉल, इंडोर गेम्स, 500 मीटर के रेडियस पर स्कूल और हॉस्पिटल, साथ ही 24 घंटे सिक्योरिटी, पावर लिफ्ट के साथ स्टील पार्किंग, इजी बैंक लोन अवेलेबल। स्पेशल ऑफर 3.5 लाख भरिए और 3 साल तक नो EMI। स्काई वैली आपका नया घर, आपका नया सपना। मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। ठाणे के सिविल अस्पताल में एक मरीज के रिश्तेदारों ने एक विकलांग वार्ड बॉय की पिटाई कर दी। इलाज के लिए भर्ती कराए गए 24 साल के एक लड़के की इलाज के दौरान मौत हो गई थी और गुस्साए रिश्तेदार और दोस्तों ने करीब 10 से 15 लोगों ने उसकी पिटाई कर दी है। कर्मचारियों का कहना है कि अस्पताल में उसको चाकू से भी धमकाया गया है। शनिवार सुबह जब ये घटना हुई तब उस वक्त अस्पताल में पुलिस भी मौजूद नहीं थी। डॉक्टरों और स्टाफ पर बार बार हो रहे हमलों के चलते सिविल अस्पताल के डॉक्टर और स्टाफ के कुछ देर के लिए आंदोलन यानी हड़ताल भी कर दी। हालांकि जिला शल्य चिकित्सा डॉक्टर कैलाश पवार के समझाने के बाद संबंधित खिलाफ मामला दर्ज कराने का वादा करने के बाद में काम बंद करने का आंदोलन वापस ले लिया। मारहाण केली आणि काय प्रकार नेमका सिविल रुग्णालयात घडला होता? काल रात्री एक इसम 24 वर्षाचा अंदाजे चेस्ट पेन म्हणून ॲडमिट झाला कोणी चर्चा दरम्यान आणि ते ॲडमिट केल्यानंतर त्याच्याबरोबर जे बरेचसे नातेवाईक होते बरेचसे ड्रंकर वगैरे होते आणि त्यांनी आमच्या तिथे पेशंटला ॲडमिट प्रोसेस करत असतानाही आमचे एक दिव्यांग क्लास 4 सर्वंट आहे म्हणजे डम अँड डीप आहे त्याला त्यांनी मारहाण केली, त्याला चाकू पण दाखवला आणि डॉक्टरशी पण त्यांनी मिसबिहेवियर केला आणि पेशंटला मायकार इन्फेक्शन होतं त्याच्यानं त्याची डेथ 1:30 दरम्यान त्याची डेथ झाली। पण त्याच्या आधीच त्यांनी सगळं धिंगाणा केला होता, पेशंट सिरियसच होता आणि या सगळ्या गोष्टीची काळजी डॉक्टरने ट्रीटमेंट दिली, वेळेवर सगळ्या गोष्टी केल्या होत्या, काही कारणच नव्हतं। तर अंडर अल्कोहोल इन्फ्लुएन्स असल्यामुळे त्या नातेवाईकांनी मामा आणि ब्रदरला चाकू पण त्यांनी दाखवला आणि आमच्या डॉक्टर्सही पण त्यांनी मिसबिहेव केलं। आज सगळे आमचे कर्मचारी लोक काम बंद आंदोलन सकाळी केलं होतं, परंतु मी DCP साहेबांशी इथले लोकल PI यांच्याशी बोलून FIR दाखल करायला सांगितले, त्याचा गुन्हा दाखल करायची प्रोसेस चालू आहे। त्याच्यात गुन्हा दाखलचे आश्वासन दिल्यानंतर त्या लोकांनी काम बंद आंदोलन थांबवलं, परंतु आपण मी माझं एकच मत होतं की आपलं रुग्णसेवा देणं हे गरजेचं आहे, त्याच्यावर कोणी त्याच्यावर सगळे आंदोलन करू नये। मी आवाहन केलं आणि त्याच्यावर ते आंदोलन नाही, आपलं रुटीन हॉस्पिटल चालू आहे, परंतु आम्हाला ज्यांच्या मागण्या तेरा असतात की प्रोटेक्शन मिळावं, नातेवाईक जे हमले करतात त्याच्यावर व्यवस्थित गुन्हा दाखल करून त्याची चौकशी करून जे काही गुन्हेगार आहेत त्यांना सजा किंवा त्याला जे काही शिक्षा आहे ती मिळायला पाहिजे, ही सगळ्यांची मान ती माफकच अपेक्षा आहे। इथे आम्ही रुग्ण बरे करण्यासाठीच आहे, त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करतो, परंतु हे नातेवाईक जर असे वागत असतील, डॉक्टर काही म्हणजे देव नाही की तुम्ही प्रत्येक पेशंट आले त्याला आम्ही म्हणजे ते बरेच होऊ शकतं। तर हार्ट अटॅक आहे, त्याचं PM केलं, क्लिअर कट हार्ट अटॅकचा केस आहे, त्याच्यात त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या, ISO पण ठेवलं आणि सगळ्याच आपल्याकडनं सगळे मॅनेजमेंट प्रॉपर झालेले। त्या व्यतिरिक्त त्यांनी आल्यापासूनच त्याचा तो मूड तसा होता आणि अंडर इन्फ्लुएन्स असल्यामुळे बहुतेक ते आल्यापासूनच त्याची दमदाटी करणं आणि ते मारहाण करण्याच्या मूडमध्ये चाकू वगैरे सोबत होत त्यांच्या तिथे। आमच्या लोकांनाही त्याच्याबरोबर खूपच एक भीतीचं वातावरण होतं रात्रभरपासून, परंतु मी त्यांना आश्वासन दिले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि DCP बोलूनही इथे प्रोटेक्शनची व्यवस्था करण्यासाठी सांगितली आणि रात्री त्यांची जी याची व्हॅन असते पेट्रोलिंगची त्यांना पण तिथे 1-2 चक्कर मारण्यासाठी सांगितलेलं आहे। आणि मी जास्त लोकांना सगळ्यांना खरोखर आवाहन करतो की ॲक्सिडेंट्सचे पेशंट असतील किंवा असे काही सिरियस पेशंट आहेत, आमची धडपड हीच असते की आपण त्यांना बरं करायचं, परंतु मिसबिहेव करणं किंवा मारणं, तो दिव्यांग व्यक्ती आहे आमचा मामा, त्याला बोलता येत नाही, त्याला ऐक बहिरा आहे, ह्या सगळ्या गोष्टीत त्याला एवढ्या सगळ्या गोष्टी करणं ते खरोखर चुकीचं आहे आणि त्या दृष्टीने पोलीस प्रशासन याच्यावर कडक कारवाई करत अशी अपेक्षा आहे आणि तशीच मी त्यांना हमी दिली आणि म्हणून त्यांनी ते आंदोलन थांबवलं। आम्ही सर्व आमच्या परीने प्रयत्न करत असतो, आमचा नाते म्हणूनच त्या प्रत्येक पेशंटला
ट्रीटमेंट करत असतो. तो काल जो रुग्ण आला होता तो एकदम सिव्हिअर एम आय, त्याला दोन वेळा ईसीजी आपण केलेला, सिव्हिअर एम आय त्याला होता, त्याची सगळी ट्रीटमेंट आपण सुरू केलेली होती आणि तो पेशंट दगावला. आता ते आपल्या काही हातामध्ये नसतं, पण नातेवाईकांनी चिडून आमचा जो अपंग कर्मचारी आहे त्याला खूप मारहाण केली, त्याला लिफ्टमध्ये मारहाण केली, त्याला बोलता येत नाही, तो घाबरून रात्री आत्ता पण रडत होता. त्याला शेवटी आता आम्ही ॲडमिट केलेला आहे, तो मनाने पण खूप खचलेला आहे. आणि वॉर्डमध्ये जे ब्रदर होते त्यांना नातेवाईकांनी चाकू दाखवून चाकूचा भीती दाखवलेली. तर अशा परिस्थितीमध्ये मग आम्हाला सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना काम करणं हे खूप अवघड होईल आणि असं होऊ नये. आणि रात्री जे ड्युटीवर पोलीस असायला पाहिजे होते ते पोलीस हजर नव्हते, त्यामुळे आम्ही हतबल होतो का आम्ही जायचं कुठे, आम्हाला प्रोटेक्शन थोडंफार असायला पाहिजे. आणि जर नातेवाईक हॉस्पिटलमध्ये चाकू घेऊन येत असतील तर हे खूप गंभीर आहे, मग आम्ही लोकांना रुग्णसेवा कशी देणार असं आहे. आणि यासाठी लक्ष म्हणून आम्ही हे 10-15 मिनिटाचं आंदोलन करत आहोत आणि सगळ्या सर्व्हिसेस आम्ही तशा चालू ठेवलेल्या आहेत. आता मी एक इमर्जन्सी ऑपरेशन पण आता हे तुमच्याशी बोलल्यानंतर जाऊन करणार आहे. पेशंट रात्री ॲडमिट झालेला आहे.